हेलो फ्रेंड्स, वेलकम बैक टू ग्लोब प्रवासी। आज आपण इथे बनवणार आहोत गोबी आणि गाजराचे भजी। मी अर्धा गोबी घेतला आहे आणि एक गाजर छान मस्त किसून त्याचं पाणी काढून घेतलेलं आहे। बघा एवढं पाणी साधारण ज्यातलं पहिले मी काढून घेतलंय, छानपैकी आता ड्राय करून घेतलंय आणि आता आपण त्याच्यामध्ये एक इन्ग्रेडियंट्स ॲड करूया। आता आपण बघूया साहित्य। मी अर्धा कोबी घेतलेला किसून आणि एक गाजर तसंच पाणी काढून घेतलेलं आहे, ड्राय करून घेतलं असं व्यवस्थित ड्राय करून घेतलेलं, ठीक आहे। 3 चमचे बेसन, 1 चमचा म्हणजे टेबलस्पून तांदळाचं पीठ, 1 टीस्पून अद्रक लसणाची पेस्ट, 1 टीस्पून धन्याची पेस्ट, भरपूर मी थोडे जास्त तीळ घालणार आहे, म्हणजे 4 टेबलस्पून वगैरे तीळ आहे, 1/2 टीस्पून जिरं आहे आणि 1/2 टीस्पून ओवा आहे, थोडस हळद, 3 फाईन चॉप केलेले ग्रीन चिलीज, तिखट 1 टीस्पून, पिंच ऑफ हिंग आणि स्वादानुसार मीठ। तर चला आपण सगळं मिक्स करूया। सर्वात पहिले मी पहिले वेगळ्या बाउलमध्ये हे सगळं मिक्स करून घेणार आहे। 3 टीस्पून टेबलस्पून बेसन घेतलंय आपण, त्याच्यामध्ये 1 ते 1.5 टेबलस्पून तांदळाचं पीठ घेतलेलं, जिरं आणि ओवा थोडासा स्लाइटली क्रश करून घ्यायचा, म्हणजे चव छान लागते। 4 टीस्पून थोडेसे जास्त धन्याचं पावडर, हळद 1/2 टीस्पून, 3 मीडियम साईजच्या ग्रीन चिलीज फाईन चॉप केलेले, 1 तिखट। बघा आता म्हणजे हिरवी मिरची जर जास्त तिखट असेल तर मग तिखट नाही टाकला तरी सुद्धा चालेल, मी थोडंसं टाकलं कारण की आमची कडची नाही आहे तेवढी तिखट, थोडीशी हिंग, थोडंसं हिंग आणि या स्पूननी मेजर करून मीठ। सव्वा दोन चमचे मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्या, पहिले चेक करा तिखट मिठाचं प्रमाण आणि मगच या मिश्रण ह्याच्यामध्ये मिक्स करू। साधी सोपी रेसिपी आहे, घरात ह्या सगळ्या गोष्टी इझिली अवेलेबल असतात, तुम्हाला जसं वाटत असेल तर मग तुम्ही ह्याच्यामध्ये अजून वेगवेगळ्या भाज्या ऍड करू शकता। आता मी गोबी घेतलाय, त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून अद्रक आणि लसणाची पेस्ट घेतली, छान होतं त्याचे, मिक्स करून घ्या छान। आणि हे मिक्स केलेलं सगळं पीठ यामध्ये ऍड करा, गरज वाटली तर पाणी ऍड करा, नाही तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये
पाण्याचं प्रमाण आहे. 5 मिनिट तुम्ही जर ह्याला असंच ठेवलं तर ह्याला अजून पाणी सुटेल मीठ टाकल्यामुळे, आणि तुम्हाला एक्स्ट्रा पाणी लावण्याची गरज पडणार नाही. मस्त रंग आहे गाजरामुळे, असं छान मस्त रंग आहे. भरपूर पाणी, अजूनही पाणी. आता हे छान मिक्स झालेलं आहे. आता आपण ह्याला 5 ते 7 मिनिटं असंच ठेवून देऊ, म्हणजे ह्याला अजून छान पाणी सुटेल आणि मग ते रेडी झालं की मग आपण तळायला खेळू. भजनचं पीठ तयार आहे, बघू शकता तुम्ही. पाणी असं सुटलेलं आहे, ॲड नाही केलेलं आहे मी, असं सुटलेलं आहे. आता आपण ह्याचे तुम्हाला अजून जर काही भाज्या ऍड करायच्या असतील तर तुम्ही करू शकता. कोथिंबीर ऍड करू शकता. सुरू झालं आहे खमंग, असा सुगंध दरवळतोय किचनमध्ये. आपण मंचुरियन तर नेहमीच करतो, आज थोडं वेगळं आहे. गॅस बारीक करून घ्या, तेल इनफ झालेलं आहे गरम. बघा एखादं भजा तुमचं ब्रेक होईल यायचं, तर आपली भजी तयार आहे. आता आपण सर्व पण केलेलं आहे. तुम्ही ट्राय करा रेसिपी, आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा, आणि प्लीज सबस्क्राईब अवर चॅनल अँड प्लीज क्लिक ऑन द बेल आयकॉन. थँक्यू.